नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्थ राहा. आज मी आई संदर्भात थोडं बोलणार आहे. आईबद्दल काय बोलायचं? आई तर सगळ्यांचीच जवळची अशी असते. आई या शब्दामध्येच खूप काही आलं. त्याच्यामध्ये आईमध्ये आपल्याला ममता आली, क्षमा आली, माया आली, दया आली, अगदी सगळं. आईच्या रूपांमध्ये खूप असे अनेक रूपं दडलेली आहेत जी आई असते. देवाने आईची निर्मिती तो सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून केलेली असणार कदाचित. आणि असंच बोलतात की देव सगळीकडे पोचू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली, जेणेकरून ती आपल्या मुलांना सांभाळू शकेल. आणि असंही म्हटलं जातं की तिने जगाचा स्वामी आई विना भिकारी. तर ज्या घरामध्ये आई आहे प्रत्येकाला, तर त्या मुलांना माझी कळकळीची विनंती आहे की त्या आईला जपा, आईला तिचा मान द्या, तिच्यावर प्रेम करा. ती तुमच्यासाठी आई, आपल्याला तुम्हाला माहिती आहे का, आई ही आपल्याला सगळ्यांपेक्षा आधी, म्हणजे अगदी आपण तिच्या पोटामध्ये जेव्हा बाळ म्हणून राहतो आणि जेव्हा तिला कळतं की ती प्रेग्नंट आहे, ती गरोदर आहे, तर त्यावेळेला म्हणजे त्या क्षणापासून आपण तिच्या उदरामध्ये असतो आणि त्या क्षणापासून ती आपल्याला ओळखत असते. म्हणजेच ती आपल्याला सगळ्यांच्या आधी ओळखते, बरोबर ना? म्हणजे इतर आपल्याला आपण जन्म झाल्यानंतर ओळखतात, पण आई आपल्याला, आपण तिच्या पोटात ज्या क्षणी राहतो त्या क्षणापासून ती आपल्याला जाणवत असते. म्हणजे ती आपला आभास घेत असते, आपली जाणीव तिला होत असते आणि सगळ्यात जवळची आपल्याला तीच असते त्या क्षणापासून. आणि आईबद्दल काय बोलायचं आणि किती बोलायचं, म्हणजे आपल्याला शब्द अपुरे पडतील एवढं त्या आईबद्दल आपण बोलू शकतो. ह्या एका एपिसोडमध्ये आईबद्दल बोलून मला तर वाटत नाही की होईल, पण मी म्हटलं चला आपण बोलूच आज तुमच्याशी थोडं. तुमची पण हीच मतं असतील नक्कीच. तर आई म्हणजे काय? आई म्हणजे आपलं सर्वस्व, आपलं जग. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई ही महत्त्वाची आहे आणि आई असणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे. ज्यांच्या नशिबात आई नसते त्यांना तिची जी कळकळ, म्हणजे तिची जी कमी, तिची जी उणीव, ते ज्यांच्या नशिबात नाही आहे ती, तेच समजू शकतात. कारण माझी आई पण, मी खूप लहान असताना, म्हणजेच 8 वर्षाची असतानाच मला सोडून गेली आहे, तर तिची कमतरता, तिचं जे प्रेम, म्हणजे जे नाही भेटलं आहे, अपुरं राहिलं आहे आयुष्यामध्ये, त्याची पूर्णपणे मला जाणीव आहे. आणि तुमच्यातले असे किती जण तरी असतील की ज्यांच्या संदर्भात पण हीच गोष्ट सेम झालेली असेल. पण मला एकच म्हणायचं आहे की ज्यांची आई आहे ना, त्याने खरंच, म्हणजे तिला जेवढा वेळ देता येईल ना तेवढा वेळ तुम्ही द्या. कारण त्या माऊलीने आपल्यासाठी एवढं सगळं केलेलं असतं ना, म्हणजे अगदी आपण जेव्हा पोटात राहतो त्या क्षणापासून अगदी आपली डिलेव्हरी होऊन आपल्याला एवढं मोठं करेपर्यंत ती आयुष्यभर करतच असते. म्हणजे तिचे ऋण आहेत ना, आपण म्हणजे एवढे डोंगरा एवढे असतात ना आपल्यावर की आपण तिचे ऋण कधी फेडूच शकत नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये. कितीही आपण म्हटलं की आपण आईसाठी हे करू, आपण आईसाठी ते करू, ते कितीही केलं तरी ते कमीच आहे. कारण त्याच्या कितीतरी पट्टीने तिने आपल्यासाठी, आपण ज्या ज्या क्षणी पोटात राहतो त्या क्षणापासून तिने आपल्यासाठी केलेलं असतं. आपण बघा ना, म्हणजे आई एकटी स्त्री असते आणि तिच्या पोटामध्ये आपण जेव्हा राहतो त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये खूप सारे बदल होतात, तिचे मूड स्विंग्स होतात, तिला वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा होतात, खाण्याच्या म्हणा किंवा तिच्या मूड स्विंग्समुळे तिच्या वागण्यामध्ये बदल होतो. पण हे सगळं ती सहन करत असते. ते कोणासाठी? कारण तिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि ते आपलं स्वतःचं बाळ आहे. आई ना, खरंच म्हणजे मी तर म्हणेन आई ही निर्माती असते, कारण ती आपल्याला तिच्या पोटामध्ये निर्माण करत असते. पूर्ण ती आकार जो देवाने दिलेला आहे, म्हणजे जे देवाची जी निर्मिती आहे त्या ह्याला ती पुढे नेत असते आणि ती आपलं बाळ सुखरूप व्हावं, सुंदर व्हावं, छान व्हावं, सदृढ व्हावं, ह्यासाठी तिची अगदी झटापट चाललेली असते. म्हणजे बघा ना, काही वेळेला काय होतं की स्त्रियांना जे ते खात नसतात, आवडत नसतं, पण त्यावेळेला बाळ पोटात राहिलं की खायची इच्छा होते. पण ती त्यावेळेला असं नाही विचार करत की मला हे आवडत नाही किंवा मी खात नाही,
तर मी आता का खाऊ, पण ती बाळासाठी चांगलं आहे. जेव्हा ज्या वेळेला डॉक्टर आपल्याला सांगतात किंवा आपले मोठे जे अनुभवी लोक असतात ते आपल्याला सांगतात की हे खा ते खा म्हणजे आपल्या बाळाला चांगलं होईल, तुझं बाळ सदृढ होईल, छान असं गुडगुडीत बाळ होईल, त्याच्यासाठी ह्या तू सगळ्या काळजी घे, तर ती त्याप्रकारे ती तिला करायचं नसेल तरी ती करते का, तर कारण तिला तो जीव तिचा तिने जो जीव निर्माण करते ती तर त्याला तिला सदृढ करायचं असतं. म्हणजे त्या वेळापासून ती आपलाच विचार करत असते, ती स्वतःच्या शरीराचा पण विचार करत नाही. कारण जी बाई जी स्त्री पहिली अगदी चवळीच्या शेंगेसारखी असते, सगळ्याच नसतात पण ज्या काही असतात, पण त्यावेळेला त्या स्त्रिया म्हणजेच ती जी आई असते ती त्या गोष्टीचा विचारच करत नाही की मी आता प्रेग्नेंट राहिली आहे तर माझं शरीर असं मी जाडी होईन किंवा मी अशी बेडव होईन किंवा माझ्या शरीराचा शेप चेंज होईन, पण ती त्या गोष्टीचा विचार न करता आपल्या बाळाचा विचार करते. बाळासाठी जे सकस आहार लागेल डॉक्टर जे गोळ्या देतील किंवा काही मेडिसिन्स असतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, फॉलिक ॲसिडच्या वगैरे गोळ्या आपल्याला घ्याव्याच लागतात, नाहीतर मग पुढे जाऊन प्रॉब्लेम होतात. आणि अशा अनेक अजून गोष्टी असतात ज्या आपल्याला बाळाच्या संगोपनासाठी ज्या उपयुक्त असतात त्या कराव्याच लागतात त्या स्त्रीला, तर ती ते करत असते. आणि बाळ पोटात राहिल्यानंतर अगदी 9 महिने बाळ अगदी जन्माला येईपर्यंत एवढा त्रास ती सहन करत असते. काही काही लेडीजला तर उलट्या होतात, काही खावंसं नाही वाटत, मळमळ होत असते, चिडचिड होत असते, काही करावंसं वाटत नाही, झोपून राहावंसं वाटतं, काही जणींना बरंच असं काय काय खावंसं वाटतं चटपटीत, काहींना अगदीच काही खावंसं नाही वाटत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ही आई आपल्या मुलांसाठी करत असते. आणि ते मूल जेव्हा पोटात राहतं छान, ते आपण डॉक्टरांकडे जातो, चेकअप करतो, सगळं डॉक्टर सांगतात हो उत्तम आहे, सगळं छान आहे, त्या वेळेला तिला एक ते सुखद अनुभव ती घेत असते. आणि बाळाची वाढ तिच्या पोटामध्ये होत असते, तिला त्याची जाणीव होत असते. अगदी 9 महिने ती बाळाला आपल्या अट्टहासाने ती वाढवत असते. आणि बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्या बाईचा त्या स्त्रीचा ही पुनर्जन्म असतो. कारण त्यावेळेला ज्या कळा होतात म्हणजे नॉर्मल डिलेवरी असो नाहीतर आता सी सेशन म्हणजे सिझेरियन असो, दोन्ही प्रोसिजरमध्ये तिला तेवढाच त्रास सहन करायचा असतो. नॉर्मल डिलेवरीला लेडीज कळा देऊन खूप हैराण होतात आणि सी सेशनला लेडीजला ते इंजेक्शन वगैरे दिलं जातं, ते आयुष्यभरासाठी ती कमकुवत होते. माझा पर्सनली अनुभव आहे आणि मला माहिती आहे की त्या सी सेशनचा काय त्रास होतो जो आयुष्यभरासाठी आपल्याला भोगायचा असतो. पण ह्या सर्व गोष्टी आई ही सहन करून मुलांना जन्म देते आणि त्यांच्या संगोपनासाठी झटत असते. आणि त्या ज्या वेळेला त्या बाळाचा जन्म होतो आणि त्यावेळेला तिची नजर त्या बाळाकडे पडते आणि तो एक जो काही विलक्षण असा क्षण असतो म्हणजे अगदी हृदयस्पर्शी, तिला ती त्याची केविलवाणी नजर, ती त्याला ज्या प्रकारे न्याहाळते, त्याला कुरवळते, तो क्षण खरंच म्हणजे तो अनुभवच एक वेगळा असतो. आणि ते आई पण जे असतं ना ते म्हणजे असं बोलूच नाही शकत त्यावेळेला ती काय फील करत असेल, अशी ही आई आपल्यासाठी अगदी झटत असते. त्यावेळेला तिला एवढा त्रास झालेला असतो तरी पण बाळाचं अगदी बाळ रात्री झोपत नाही, दिवसा झोपत नाही, रडत असतं, सगळं ती अगदी आपलेपणाने करत असते. कारण तिला माहिती आहे की हे माझं बाळ आहे आणि ह्याला माझी गरज आहे. आणि ती एक आई झाल्यानंतर आहे ना अगदी कुठलाही म्हणजे अगदी मॅच्युअर्ड नसेल ती मुलगी ती स्त्री, पण आई झाल्यावर आहे ना तिच्यामध्ये एक वेगळीच एक शक्ती एकते आणि ती एक अशी मॅच्युअर्ड आई होते. म्हणजे आपण म्हणत असतो ना की अरे ही कसं करणार आहे, आपल्याला काळजी असते, म्हणजे आपली बहीण म्हणा किंवा अजून आपल्या कोण नातेवाईकांमध्ये असं कोण होणार असेल पहिल्यांदाच आई वगैरे, ते आपण अरे ही कशी करणार आहे, कशी सांभाळणार आहे. पण ती ज्या क्षणाला त्या स्टेजला जाते म्हणजे आईपणाच्या ज्या स्टेजला जाते ना, तर ती खरंच ते आपसुकच म्हणजे ती देवाचीच कृपा आहे. त्या प्रकारे देवानेच ती गोष्ट घडवून आणलेली आहे की आई म्हणजे तिकडे देव नाही पोचू शकत ना, तिकडे देवाने आईची निर्मिती केलेली आहे सांभाळण्यासाठी मुलांना, तर ते खरंच आहे. आणि ही आई आपल्यासाठी दिवस रात्र झटून आपल्याला अगदी सगळ्या प्रकारचं सुख दुःख आपल्या आयुष्यामध्ये जर दुःख आलं तर सगळ्यात पहिला त्रास होतो तो आईला असतो. म्हणजे इवन आपल्याला बघा ना, आपण साधारण आपल्याला ठेस जरी लागली तरी आपण आई आई ग असं करतो,
आपल्याला शिंक जरी आली तरी शिंकताना पण आपण इच्छा ऐक असं म्हणजे तोंडात आपसूक येऊन जातं. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की फक्त आपलं संगोपन आपलं सगळं आईच करत असते, आपले वडील पण असतात, आपले नातेवाईक पण असतात, आपली बहीण भावंड पण असतात, सगळे असतात. पण सगळ्यात पहिलं माझं मत, सगळ्यात पहिलं जर आपल्याला कोण ओळखतं तर ती आपली आई असते. आणि आईसाठी आहे ना मला तुम्हाला सगळं, म्हणजे तुम्ही करत असाल नाही म्हणत नाही मी, पण तरी पण मला तुमच्यासं असं वाटतं शेअर करावं असं की ज्यांची आई नाही आहे ना त्यांना ते दुःख माहिती आहे की आई नसल्यामुळे ते लोक काय सफर करत असतात क्षणाक्षणाला. म्हणजे आपल्या मनामध्ये जर कुठली गोष्ट असेल तर आपण जी आईकडे आपली भावना जी अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करतो ना ती व्यक्त आपण इतरांशी कोणाशीही करू शकत नाही. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आईबद्दल आपण कितीही बोललो ना तरी खूपच कमी आहे. कारण आईशी आपलं कुठल्याही प्रकारचं कंपॅरिझन, कॉम्पिटिशन किंवा काहीच कुठल्या संदर्भात आपण तिच्यावरती जाऊ शकत नाही किंवा कोणच आईच्यावरती जाऊ शकत नाही. म्हणजे प्रसंग बघा ना, कुठलाही प्रसंग असला ना म्हणजे दुःखाचा किंवा कशामध्येही, पण धीर देणारी सगळ्यात पहिली कुठल्याही प्रसंगामध्ये आपली आई असते, आपल्याला खंबीर करत असते, आपल्यावर संस्कार घडवत असते. आपण किती चांगलं वागावं, कसं वागावं, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचं सर्व जे आपण शिक्षणामध्ये कुठेही मागे राहू नये, आपण सगळीकडे पुढे राहावं, आपल्या पावलावर आपण उभं राहावं म्हणून ती अगदी आपल्या ज्युनियर म्हणजे प्ले ग्रुपपासून आपल्याबरोबर ती झटत असते अभ्यास करण्यासाठी. आणि आपलं सगळं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती आपल्या सोबत आपली साथ देते की जेणेकरून माझं बाळ ह्या विश्वामध्ये कुठेही कमी पडू नये अशा तिच्या भावना. तसेच वडील पण, म्हणजे वडील तर आपल्यासाठी झटत असतात, दिवस रात्र मेहनत करत असतात आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण जास्तीत जास्त कसं घेता येईल जेणेकरून आपलं मूल आपल्या ह्या जगामध्ये सर्व्हाइव्ह करू शकेल आणि छान तिच्या पायावर उभं राहू शकेल, त्याच्या पायावर उभं राहू शकेल अशा पद्धतीचं त्या दोघांची धडपड चालू असते. आई म्हणजे मानवाचीच आई म्हणत नाही मी, कुठल्याही पक्षामध्ये बघा, प्राण्यामध्ये बघा, आई जिकडे मुलांना त्रास होतोय ना तिकडे आई पहिली म्हणजे अगदी अशी आतुरतेने झटते सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे सुखदुःखात दोन्हीकडे ही तेवढीच. जर मुलांना आनंद, मुलांचा कशामध्ये आनंद असेल तर त्या आनंदामध्ये तिला आनंद होतो, एवढी ती खुश होते ना की अरे वा माझ्या बाळाला आज हे भेटलं. आणि असं असतं की जसं काही तिचं स्वप्न त्यामध्ये पूर्ण होतं. जर मुलांना दुःखामध्ये असतील मुलं तर त्या दुःखामध्ये ती आई सहभागी होते आणि त्यांच्या दुःखात त्यांना साथ देते, त्यांना सांभाळते, त्यांना शिकवते की आपण हार नाही म्हणायची, आपण लढायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात माझी आई नसल्यामुळे मला असं कोण समजवायला किंवा धीर द्यायला नव्हतं, पण मी माझ्या अनुभवाने किंवा म्हणजे जसे जसे प्रसंग येत जातात आपल्या आयुष्यामध्ये तसं तसं आपल्याला कळतात गोष्टी आणि त्या त्या ह्याच्यातून मी शिकत गेलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगते की माझ्याकडे आई नसल्यामुळे मी जे दुःख भोगलं आहे ते म्हणजे असं बोलून व्यक्त होण्यासारखं दुःख नाही आहे. तर मला तुम्हाला एवढंच सगळ्यांना सांगायचं की ज्यांची आई आहे त्यांनी कृपया करून त्या आईची किंमत करा आणि त्या आईवर भरभरून प्रेम करा. तिला जसं तुम्हाला छान ठेवता येईल त्या पद्धतीने छान ठेवा, तिला छान जगू द्या तिचं आयुष्य, कारण तिचे उपकार आहेत ना खरंच. तुम्ही आयुष्यात कधीही कधीही कितीही म्हटलं तरी कधीही फेडू शकत नाही तिच्या ते दुधाचे उपकार, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आणि आता मी हे हा व्हिडिओ इथेच थांबवते कारण मी कितीही बोलली ना तरी आईवर खूप बोलू शकते आणि थांबूच नाही शकत. तर मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आईबद्दल हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला खूप खूप लाईक करा. चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करत राहा, सर्व व्हिडिओ पाहत राहा आणि हा व्हिडिओ तुमच्या आईबरोबर पण नक्की शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.